जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव व बुलढाणा जिल्ह्यासह परिसरातील वारकरी आज मोठ्या उत्साहात भुसावळ रेल्वे स्टेशन येथून अनारक्षित मोफत विशेष आषाढी रेल्वेगाडीने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना झाले आहे। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सदर गाडीची केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी शिफारस केली असून कोरोना कालावधी वगळता सन 2014 पासून सदर रेल्वे दरवर्षी सोडण्यात येत आहे, त्यानुसार आज भुसावळ रेल्वे स्टेशन येथून दिनांक 16 जुलै रोजी दुपारी 1:30 पंढरपूरसाठी निघणारी रेल्वे आज रावेर लोकसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकाऱ्यांसह केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केली। सदर विशेष आषाढी रेल्वेगाडी उद्या दिनांक 17 जुलै रोजी सकाळी 3:30 पंढरपूर येथे पोहोचणार आहे, तर उद्याच रात्री 10:30 पंढरपूर येथून परतीला निघणार असून दिनांक 18 जुलै रोजी भुसावळ येथे ती परत येणार आहे। आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आपलं महाराष्ट्र आराध्य देवता पंढरपूरला जाण्यासाठी जी आपली वर्षानुवर्षाची परंपरा जी आहे की वारकरी जे आपले सगळे वारकरी संप्रदायाचे जे जेवढेही भक्त आहे किंवा वारकरी लोक आहे ते दरवर्षी पंढरपूरला आषाढी एकादशीच्या निमित्ताने दर्शनासाठी जात असतात। आपण बघतो की म्हणजे 1 महिन्यापासून दिंडीच्या माध्यमातून बरेचसे लोक पंढरपूरला जात असतात आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारकडनं बऱ्याचशा शासकीय बसची पण व्यवस्था केली जाते, ट्रेनची सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून व्यवस्था केली जाते। पण जेव्हापासून मी खासदार झालेली आहे 2014 आणि त्यावेळेस एक संकल्प केला होता की आपणसुद्धा आपल्या मतदारसंघातल्या भाविकांसाठी मोफत रेल्वे सुरू केली पाहिजे की ज्याचा खर्च सगळं मी आणि माझं फाउंडेशन आम्ही करत असतो। तर माझ्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मागच्या 10 वर्षापासून मी ही परंपरा कायम ठेवलेली आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी ही ट्रेन तिथे पंढरपूरला पोहोचली पाहिजे। जवळपास 2500 लोक 2500 ते 3000 लोक ह्या ट्रेन
ट्रेनच्या माध्यमातून तिथे दर्शनासाठी जात असता एक दिवस ट्रेन पूर्ण थांबते आणि दुसऱ्या दिवशी परत ट्रेन निघून इथे भाविकांना सोडत असते. ह्यावर्षी पण आपण बघू शकतो की खूप चांगला प्रतिसाद दरवर्षीप्रमाणेच आहे आणि आता लोकांना माहीत झालं आहे की आपल्याला जर दर्शनासाठी जायचं असेल आणि ट्रेनच्या माध्यमातून जायचं असेल तर रक्षाताईंच्या माध्यमातून ही ट्रेनची व्यवस्था होत असते. लोकही वाट बघून असतात आणि आपण बघू शकतो की असे सर्वसामान्य ही जनता आहे की जे आयुष्यामध्ये एक वेळा तरी प्रत्येकाची इच्छा असते की आपण एक वेळा तरी विठू माऊलीचे आपण दर्शन घेतले पाहिजे. ह्या अनुषंगाने ह्या ट्रेनचं नियोजन मी करत असते. एक आपण हे सगळं जो काही कार्यक्रम आहे सगळं आमची भारतीय जनता पार्टीची सगळी टीम सगळं नियोजन करत असते आणि मी ह्यासाठी केंद्र सरकारचे सुद्धा खूप खूप आभार मानेल की दरवर्षी आम्हाला ते ट्रेनच्या माध्यमातून सहकार्य करत असतात आणि खूप चांगला उत्साह लोकांमध्ये आहे. विठ्ठल चरणी एवढीच प्रार्थना करेल की महाराष्ट्रातली जी जनता आहे आमचा शेतकरी बांधव आहे याला नेहमी सुख समृद्धी त्याच्या दारी नांदो एवढी नक्कीच प्रार्थना मी करेन. आषाढी एकादशीनिमित्त आमच्या लोकप्रिय खासदार श्रीमती रक्षाताई खडसे माननीय मंत्री रक्षाताई खडसे त्याचप्रमाणे आमचे आमदार संजूभाऊ सावकारे यांच्या प्रयत्नांनी आज आषाढी एकादशीला एक स्पेशल गाडी सोडून येथील भक्तांना पंढरपूरला नेण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. दरवर्षीप्रमाणे 8-10 वर्षापासून ताई तशीच व्यवस्था करून वारकऱ्यांना तिथे घेऊन जातात व परत इथे सोडून देतात. विठ्ठलाच्या दर्शनाकरता हे सर्व भाविक आतुरलेले असतात. दरवर्षाप्रमाणे सर्व भाविक इथून निघून विठ्ठलाचे दर्शन घेऊन इथे परत येतात. त्याकरता सर्व भाविकांतर्फे रक्षाताईचे व आमदार संजय भोचे आम्ही इथे हार्दिक आभार मानत आहोत. कवर दे हारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. आपण बघतायत की आपण केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे व संजयजी सावकारे यांच्या प्रयत्नाने दरवर्षी सालाबादप्रमाणे 10-12 वर्षापासून आज मोफत ट्रेन ही आषाढी एकादशीनिमित्त निघत असते. या ट्रेनचा फायदा आहे सर्व ग्रामीण शहरी भागातील लोक घेत असतात आणि आपण बघतायत किती आनंदमय वातावरण सर्व लोकांमध्ये आहे. दरवर्षी आपल्यापेक्षा भाविक लोक जे असतात ते ह्या दिवसाची वाट बघत असतात की कोणत्या टायमाला रक्षाताई आपलं काम करते ट्रेन निघतील अशी सकाळपासून सर्व लोकांची लगबग सुरू आहे. दर सालाप्रमाणे ज्या भाविकांना बऱ्याच वेळी पूर्ण महाराष्ट्राला जे लक्ष असतं आषाढी एकादशीचं पंढरपुराचं तर कोणी कोणत्या मार्गाने जात असतं पण प्रत्येक मार्गाला जात असताना एक गर्दीचा प्रभाव असतो, जागा मिळत नाही. त्या अनुषंगाने आपले लोकप्रिय खासदार केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी निर्णय घेतला मागच्या 5-6 वर्षापासून 15 वर्षापासून त्यांनी हा रेल्वेला सर्व लोकांना मोफत प्रवास त्यांनी केलेला आहे व आज तिथे दुपार निघेल 17:00 संध्या रात्री तिकडनं परत इथे सुखरूप पोहोचतील व इथे गर्दी घाई नाही व तिथे सर्व सेक्युरिटीसहित ताई व आपले लाडके आमदार संजयभाऊ सावकारे यांच्या प्रयत्नाने सर्व भुसावळ तालुक्यातील नागरिकांना खरोखर हा पंढरपुराचं खूप मोठं योगदान आहे व त्यांना दोघांना आमच्या पुरा भुसावळवासियापासून खूप खूप आभार. सर्वप्रथम तर मी सगळ्या बांधवांना आषाढी एकादशीनिमित्त भरभरून शुभेच्छा देते आणि गेल्या 8-10 वर्षापासून सातत्याने आषाढी एकादशीच्या निमित्ताने आदरणीय रक्षाताई आणि संजयजी सावकारे यांच्या माध्यमातून इथून भुसावळमधून जी मोफत ट्रेन मिळते त्याचा खरोखर सगळ्या भाविक भक्तांना लाभ घेता येतो आणि त्यांच्या माध्यमातून आज आपल्या भुसावळ तालुक्यातच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील लोकांनाही पंढरीची वारी करायला मिळते त्याचा अत्यंत आनंद आहे आणि ताईंच्या माध्यमातून येणाऱ्या पुढील काळामध्ये पण ही सेवा अशीच सुरळीत सुरू राहील अशी मी अपेक्षाही व्यक्त करते. धन्यवाद. या बातमीत तेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.